विद्यार्थ्यांना आपला इतिहास माहिती व्हावा याकरिता वक्रतुंड मंडळाने भारत देशावर आतापर्यंत ज्या साम्राज्याने राज्य गाजवले त्यांचे झेंडे निशाणीचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून 44 ध्वजाची माहिती देण्यात आली आहे. भारत हा अतिप्राचीन आणि वैभव संपन्न असा देश आहे. वैभव संपन्न असा देश असल्याने या ठिकाणी सतत आक्रमण होत राहिली. या आधुनिक भारताची 7 वेळा फाळणी झाली, त्यामुळे दुर्दैवाने 7 वेगळ्या नावाची राष्ट्र आणि ध्वज तयार झाले आहेत. चोल साम्राज्य, मौर्य, गुप्त, कोलिंग साम्राज्य अशा कुशल प्रशासकांनी भारतावर राज्य केले. त्या प्रत्येकाचं निशाण किंवा ध्वज वेगवेगळं होतं. भारतावर राज्य करणारे विविध प्रशासक आणि त्यांची निशाणी असलेल्या ध्वजाची माहिती देणारा एक आगळा वेगळा देखावा संगीतावाडीतील वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने सादर केला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आपला इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने त्यांनी हा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून 44 ध्वजाची माहिती देण्यात आली आहे. तसेच 1904 ला भारताचा पहिला ध्वज अस्तित्वात आला. त्यानंतर आता अस्तित्वात असलेल्या ध्वजाचा प्रवास ही नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला आहे, असे मंडळाचे सदस्य आदित्य साठे यांनी सांगितले. वक्रतुंड मित्रमंडळ हे गणेशोत्सवातून सामाजिक जनजागृती घडवण्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जपत आहे. त्यांनी कोरोना काळ असो किंवा कोल्हापूर येथे आलेला महापूर, नागरिकांना मंडळाने कायम मदतीचा एक हात दिला आहे. गणेशाची लहान मूर्ती आणि पर्यावरणपूर्वक सजावट यामुळे या वक्रतुंड गणेश मित्र मंडळाची कायमच परिसरात चर्चा असते आणि आता त्यांनी साकारलेली सजावट यामुळे मंडळाचे सर्वत्र कौतुक डोंबिवलीत होत आहे. आपलं जे थीम मी बघताय या ठिकाणी देखावा जो बघताय हा आपण साम्राज्य आपल्या ज्या भारत देशामध्ये होऊन गेली त्याच्यामध्ये विविध साम्राज्य आपल्या देशामध्ये होती, अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपलं अखंड हिंदुस्थानामध्ये अनेक साम्राज्य होऊन गेली आणि त्या साम्राज्याचाच प्रत्येकाचं एक साम्राज्य जे होतं त्याचं एक राष्ट्र ध्वज, त्यांचा एक ध्वज म्हणजेच त्यांचा त्यांची निशाणी म्हणजे त्यांचं एक तत्व, त्यांचं एक सैन्य म्हणजेच एक ध्वज, त्यांचा ध्वज. या ठिकाणी आपण जे देखावा केलेला आहे हा देखावा हा ध्वजाचा देखावा आहे की प्रत्येक साम्राज्याचं एक चिन्ह होतं ध्वज, हाच तो देखावा आपण या ठिकाणी केलेला आहे. हे सुचलं कसं मंडळाला की बाबा हेच करायचं ह्या वर्षी? हे सुचलं असं की आपलं 75 वर्ष आहे आणि मी माझी मुलगी आहे ती आता 8-9 वर्षाची आहे, मी त्याशी बोलवतो, तुला मौर्य साम्राज्य माहिती आहे? हा, मी कधीतरी बाबा ऐकलं होतं. तुला चालुक्य माहिती आहेत का? तुला शंड माहिती का? तुला बेंगल माहिती का? तुला हे माहिती का? तर बरेच साम्राज्य विचारलं, त्यांना माहीत नव्हतं. मी मलाही विचार केला की अरे आपल्या जर मुलीला माहिती नाही आहे तर याचा अर्थ की बऱ्याच लांब मुलांना माहीत नसेल की आपल्याकडे किती साम्राज्य होऊन गेली किंवा आपल्याला कोणी कोणी राज्य केलं. याच्याकरताच हा एक दुखा विचारला की आजकालच्या तरुण पिढीला, आजकालच्या लहान मुलांना हा विषय कळला पाहिजे की आपला अखंड भारताचा आपला इतिहास काय, आपला अखंड भारत नक्कीच सुवर्ण होता आहे आणि राहील अशी शंका नाही. किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तिथे व्हिजिट दिली जेणेकरून त्यांना ही माहिती? परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येऊन गेलेलेच आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की यावर्षी 5 दिवस शालेय सुट्टी असल्यामुळे उद्यापासून शाळेतली मुलं या सुरुवात होईल. कारण आपण आतापर्यंत डोंबिवलीतली आपल्या प्रभागातील 3 शाळा आहेत, त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे की आपण जास्त विद्यार्थ्यांना हा विषय कळवावा जेणेकरून विद्यार्थी या ठिकाणी देखावा बघावू शकतील. आपलं नाव आणि मंडळाचं नाव? माझं नाव आदित्य साठे, मी मंडळाचा अध्यक्ष आहे. मंडळाचं नाव आहे श्री वक्रतुंड मित्र मंडळ संगीतावाडी डोंबिवली पूर्वक.